मुंबई। तर चेस्ट लॉकरमधून कशा प्रकारे दरोडा टाकत हा पैसा लुटण्यात आला हे आपण पाहिलं, मात्र एवढंच कशाला, तुमच्या आमच्या हातात असलेली बँक किंवा तुमच्या बँकेवर तुमच्या अकाउंटवर केव्हाही डल्ला मारला जाऊ शकतो, पटत नसेल मात्र प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन म्हणजे चालती फिरती बँक आहे आणि त्यामुळेच सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे, कारण तुमच्या हातातील बँकेवर दरोडा पडू शकतो। मुंबईमध्ये असाच मोठा फ्रॉड करण्यात आला, पाहूयात त्याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांनी शुभम तिवारी आणि अमर गुप्ता या दोन आरोपींना अटक केली आहे। या दोघांनी 2 महिन्यात गुगल पेच्या माध्यमातून 22 लाख रुपये काढले होते। बेस्टमधून रिटायर झालेले प्रकाश नाईक यांच्यासोबत दोघांनी मैत्री केली। मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्यानं नाईक यांच्याकडून दोघांनी मोबाईल घेतला। मोबाईलमध्ये गुगल पेचं ॲप डाउनलोड करण्यात आलं आणि यानंतर दोघांनी 2 महिन्यात 22 लाख रुपये ट्रान्सफर केले। बँकेचे येणारे SMS दोघेही शिताफीने डिलीट करत होते। 2 महिन्यांनी बँकेत गेल्यानंतर नाईक यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या खात्यातून 22 लाख रुपये काढण्यात आले होते। यानंतर प्रकाश नाईक यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। पोलिसांची चक्र वेगानं फिरू लागली आणि शुभम तिवारी तसंच अमर गुप्ता या दोघांनाही अटक करण्यात आली। जेव्हा फिर्यादी 16 तारखेला बँकेमध्ये आपलं अकाउंट चेक करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे, दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आणि दिंडोशी पोलीस स्टेशननी तपास करून यामध्ये आतापर्यंत 2 आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे। ऑनलाईन बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची ॲप यामुळे ग्राहकांना बँकेत जाण्याची गरजच राहिलेली नाही, हातातला मोबाईलच बँक झाली आहे आणि त्यामुळे फसवणूक करणारे आणि दरोडा घालणारे आता बँकेत जात नाहीत तर ते तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेवून राहतात। त्यामुळे सावध राहा आणि तुमच्या बँकेचंही रक्षण करा। अमित राय, न्यूज 18 लोकमत, मुंबई।